नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं ई स्टडी सर्कल या आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपलं हार्दिक स्वागत करत आहे. नवीन काही अपडेट आलं की आपण चॅनलमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. आजचं जे अपडेट आहे ते सार्वजनिक बांधकाम विभाग याच्यामधलं नवीन शासन निर्णय म्हणजे नवीन जी आर आलेला आहे. तारीख तुम्ही बघू शकता 18 ऑक्टोबर 2022. तर काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये बघा. भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील संचालक उपवने व उद्याने महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयातील घटक सवर्गातील नामनिर्देशाच्या कोट्यामधील पदे सरळ सेवेने भरण्यासाठी राज्यस्तरीय निवड समिती स्थापन करण्याबाबत हा नवीन जो आहे शासन निर्णय जी आर प्रसिद्ध झालेला आहे. इथे प्रस्तावना दिलेली आहे. काय म्हटलेलं आहे, भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील बाहेरील घटक सवर्गातील नामनिर्देशित कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचना सामान्य प्रशासन विभागाने 4/5/2022 शासन निर्णयावर निर्गमित केल्या आहे. त्यानुसार नमूद पदांच्या भरतीकरता प्रादेशिक व राज्यस्तरीय निवड समित्यांची रचना सदरून शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार मंत्रालयीन प्रशासकीय विभागाने प्रादेशिक आणि राज्यस्तरीय निवड समित्या स्थापन करायच्या आहे. यानुसार या संदर्भात सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय 4/5/2022 मध्ये दिलेल्या रचनेनुसार प्रत्येक विभागानुसार निवड समितीची स्थापना करणे आवश्यक आहे. त्यानुसार संचालक उपवने व उद्याने महाराष्ट्र राज्य मुंबई या कार्यालयातील नामनिर्देशित कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबत राज्यस्तरीय निवड समिती स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यातलाच अनुसरून हा शासन निर्णय आलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील संचालक उपवने व उद्याने महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयाचा आकृतीबंध शासन निर्णय दिनांक 27/12/2021 व शासन शुद्धीपत्रक दिनांक 15/2/2022 अन्वय मंजूर झालेला असल्यामुळे सदर कार्यालयातील घटक सवर्गातील नामनिर्देशित कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याकरता राज्यस्तरीय निवड समितीची रचना पुढील प्रमाणे करण्यात येत आहे. त्याच्यामध्ये जे संचालक उपवने उद्यान महाराष्ट्र राज्य मुंबई याच्यामधल्या ज्या जागा आहेत त्या मंजूर झालेल्या आहे. आणि याच्यामध्ये राज्यस्तरीय निवड समितीची बघा, याला पे बँड दिलेला आहे S13 35,400 ते 1,12,400. तर मित्रांनो, उद्यान पर्यवेक्षक घटक ज्या ह्या जागा आहे आणि याच्यामध्ये अध्यक्ष सदस्य सदस्य सचिव अशी याच्यामध्ये विभागणी केलेली आहे. भरती प्रक्रिया राबवण्यासंदर्भात एकत्रित मार्गदर्शक सूचना सामान्य प्रशासन विभागाने 4/5/2022 शासन निर्णयाने दिलेल्या आहे. त्यानुसार तसेच सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांनुसार भरती प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे. पदभरती करताना शासनाने विहित केलेली कार्यपद्धती, सेवा प्रवेश नियम, सर्व प्रकारचे आरक्षण या संदर्भात नियम व आदेश विचारात घेऊनच पदे भरण्याची कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी. मार्गदर्शक सूचना दिल्याप्रमाणे वेळोवेळी शासनाची पूर्व मान्यता घेणे बंधनकारक राहणार आहे. तर मित्रांनो, हे जे आहे यांनी शासनाच्या यांना मान्यता मिळाली आहे आणि या ऑफिसच्या जागा ज्या आहे घटक भरतीसाठी आता राज्यस्तरीय निवड समिती सुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे. तर लवकरच याची जी या भरतीची जाहिरात सुद्धा येईल आणि ते आलं की तुम्हाला आम्ही चॅनलद्वारे अपडेट करून देऊ. तरी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे कुठलंही अपडेट तुमचं मिस होणार नाही. धन्यवाद.